पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रमाचे आयोजन रविवारी पनवेल जिमखाना कामोठे येथील मध्यवर्ती कार्यालय आणि पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालय येथे करण्यात आला होता सदर कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा चांगला प्रभाव दिसत होता दरम्यान भारतीय संविधान आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ संविधान दिन साजरा करण्यात येतो या अंतर्गत मन की बात कार्यक्रमाच्या वेळी पनवेल कामोठे आणि पनवेल मध्यवर्ती कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी कामोठे कामो शहर मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी कामोठे शहर महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील माजी नगरसेवक विकास घरत विजय चिपळेकर युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव ओबीसी मोर्चा अध्यक्ष भाऊ भगत कामोठे शहर सदस्य नारायण पोपेटा मंगेश धिवार कामोठे शहर चिटणीस मनीषा वनवे आलम महिला मोर्चा उपाध्यक्ष सोनाली अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मयूर मोहिते अनुसूचित जाती महिला उपाध्यक्ष ज्योती रायबोले कामोठे शहर मंडळ सदस्य राजेश म्हात्रे जिल्हा चिटणीस विद्या तामखेडे महिला मोर्चा चिटणीस ललिता डौफल फुडी नंदा पाटील श्रुतिका देवरुककर महिला मोर्चा सदस्य मयुरी जाधव अनुसूचित जाती महिला उपाध्यक्षा शीतल कसबे आणि पनवेल जिमखाना येथे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेटकर शुभम कांबळे प्रज्योत कल्याणकर प्रणित नवाळे बूथ अध्यक्ष जुमेद मानियार सोमनाथ पवार दर्शन राजपूतकर सुमेट ठाकूर आणि पनवेल मध्यवर्ती कार्यालय येथे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश माजी नगरसेवक मनोज भुजबळ माजी नगरसेविका रुचिता लोंढे माजी नगराध्यक्ष मदन कोळी डॉ संतोष आगलावे पवन सोनी संजय भगत सपना पाटील अंजली इनामदार चंद्रकांत मंचुळे राजू कोळी मधुकर उरणकर भूत अध्यक्ष संदीप पाटील यतीन देशमुख केदार भगत यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते